आणि सकाळच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला बातमी आहे अमरावती मधल्या एका भीषण अपघाताची. दर्यापूर तालुक्यातील जेडी पाटील सांगळूरदरकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली आणि 22 विद्यार्थी जखमी झाले. या जखमींपैकी 2 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. जैनपूर इथल्या श्रमसंस्कार शिबिर संपल्यानंतर या विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरनं दर्यापूर इथे नेलं जात होतं आणि नेमकं याच वेळी या भरधाव ट्रॅक्टर चालवणाऱ्या ड्रायव्हरचं एका तीव्र वळणावरती नियंत्रण सुटलंय आणि ही ट्रॉली उलटली. अपघाताची ही भीषण घटना मागून येणाऱ्या एका चालकाच्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाली आहे. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. अमरावतीतल्या दर्यापूर या ठिकाणी हा ट्रॅक्टर निघालेला होता आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये होते ज्याचा अपघात झालाय. संजय शेंडे आमचे प्रतिनिधी अमरावतीतून आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत. संजय, आता चूक कोणाची म्हणायची? भरधाव वेगामध्ये असलेला ट्रॅक्टर आणि एका तीव्र वळणावरती ट्रॉली उलटली, एकूण किती विद्यार्थी होते? खरं तर ही घटना जी आहे अतिशय वेदनादायी घटना आहे, कारण विद्यार्थ्यांना एनएसएसच्या प्रोग्राम मध्ये घेऊन जाण्यात आलेलं होतं आणि जेव्हा एनएसएसचा प्रोग्राम संपल्यानंतर विद्यार्थ्यांना वापस आणणं सुरू होतं दर्यापूरला, त्यावेळी खरं तर महाविद्यालयाने एखादी बस सांगायला पाहिजे होती, कारण ट्रॅक्टरमध्ये अशा पद्धतीने कोमून विद्यार्थ्यांचा प्रवास करणे ही खरं तर घातक आहे. आणि अगदी वळणावर आपण तो ट्रॅक्टर बघत आहोत की मागच्या येणाऱ्या एका व्यक्तीने ते संपूर्ण शूट केलेला आहे. तो ट्रॅक्टर सुद्धा खरं तर स्पीडमध्ये होता आणि भरधाव वेगाने असल्यामुळं त्या ट्रॅक्टर चालकाला वेग नियंत्रित करता आला नाही आणि तो ट्रॅक्टर पलटी झाला. मात्र त्यामध्ये जवळपास 25 ते 30 विद्यार्थी होते, त्यापैकी 22 विद्यार्थी हे गंभीर जखमी झालेले आहेत. त्यापैकी 2 विद्यार्थ्यांची प्रकृती ही चिंताजनक समजली जाते. त्या विद्यार्थ्यांमध्ये अमरावतीच्या रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे. मात्र अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना एखाद्या एनएसएसच्या शिबिरात नेल्यानंतर त्यांना सुखरूप नेण्याची जबाबदारी जी आहे ती महाविद्यालयाची असते, महाविद्यालयाचे जे एनएसएसचे प्रमुख असतात त्यांची असते. मात्र ही जबाबदारी जी आहे कुठेतरी यांनी पार पाडली नसल्याचे आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळेच पालकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात मनस्ताप झालेला आहे. त्यामुळे पालकांची कालची जी अवस्था होती ती अक्षरशः महाविद्यालयाचे प्राध्यापक असेल किंवा प्राचार्य असेल यांच्यावर अक्षरशः ते संतापलेले होते. कारण ज्या विद्यार्थ्यांना आपण नेलेलं आहे एखाद्या कार्यक्रमासाठी सुखरूप परत आणण्याची जबाबदारी ही महाविद्यालयाची असते, त्यामुळे कुठेतरी यात महाविद्यालय चूक झाली असं स्पष्ट दिसत आहे. श्वेता जी, संजय बिलकुल अगदी खरं आहे, पालकांचा संताप सुद्धा अगदी साहजिक आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आणि आता सर्वसामान्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची बातमी, महागाईचा सामना करत असलेल्या जनतेला आणखी एक मोठा झटका बसलाय. तो म्हणजे मुंबईमध्ये दुधाच्या दरानं उच्चांक गाठलाय, त्यामुळे सामान्यांचं बजेट तर कोलमडणार आहे. 1 मार्चपासून आता प्रतिलिटर सुट्या दुधासाठी 5 रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. हिरव्या चाऱ्याची टंचाई, जनावरांच्या खाद्याच्या भावानं घेतलेली उसळी आणि वाहतुकीचा खर्च याचा विचार करता मुंबई दुग्ध उत्पादन संघानं दुधाच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. 3000 अधिक किरकोळ विक्रेत्यांकडून विकल्या जाणाऱ्या म्हशीच्या दुधाची किंमत 80 रुपये प्रतिलिटरवरून आता 85 रुपये प्रतिलिटर केली जाईल आणि ती 31 ऑगस्ट पर्यंत लागू राहील. तर सप्टेंबर 2022 नंतर होणारी ही दुसरी मोठी दरवाढ आहे. तर यावर्षी फेब्रुवारीमध्ये इतर प्रमुख दूध उत्पादकांनी सुद्धा दुधाच्या दरामध्ये वाढ केली आहे. मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी, उद्या जर तुम्ही घराबाहेर जर पडण्याचा प्लान करत असाल तर आधी मेगा ब्लॉकचं टाइम टेबल नक्की तपासा आणि मगच बाहेर पडा, कारण उद्या रविवारी मध्य रेल्वे, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरती वाहतुकीचा खोळंबा असून काही लोकल फेऱ्या रद्द केलेल्या आहेत. रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील काही तांत्रिक कामांसाठी 3ही उपनगरीय मार्गांवरती मेगा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही फेऱ्या 15 मिनिटं विलंबानं धावणार आहेत, त्यामुळे प्रवाशांचे हाल होऊ शकतात. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहूयात उद्या मेगा ब्लॉक कसा आणि कुठे आहे. मध्य रेल्वेवरती माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3:55 मध्य रेल्वेवरती मेगा ब्लॉक असेल. हार्बरवरती पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 4:05 हार्बरवरती मेगा ब्लॉक. तर पश्चिम रेल्वेवर सुद्धा उद्या मेगा ब्लॉक आहे. सांताक्रूज ते गोरेगाव अपडाऊन जलद मार्गावर सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक असेल. औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव करण्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आणि याबाबत शिंदे फडणवीस सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं
मंजुरी दिली। महाविकास आघाडीच्या सरकारच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये खरतर याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने याबाबतचा निर्णय घेत प्रस्ताव संमत केला। तो प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला आणि या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी देखील दिली आणि या मंजुरीमुळे आता औरंगाबादचं संभाजीनगर करण्याची 35 वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे। तर औरंगाबादचं नाव हे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव हे धाराशिव केल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आणि मुख्यमंत्र्यांशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांनी। राज्यातल्या दोन प्रमुख शहरांची नावं जी बदलण्याची वर्षानुवर्ष मागणी होती त्याचा निर्णय झालाय आणि हा निर्णय करण्यामध्ये ज्यांची महत्वाची भूमिका आहे ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपल्या सोबत आहेत। सगळ्यात आधी तर केंद्र सरकारला धन्यवाद दिले पाहिजे। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब असतील, गृहमंत्री अमित शाह साहेब असतील, संबंधित विभाग असतील, त्यांना आम्ही धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो। कारण गेले 25 वर्षाची जी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नागरिकांची मागणी होती की छत्रपती संभाजीनगर करावे आणि धाराशिव करावं, ते राज्य सरकारने निर्णय घेतला आणि केंद्राकडे तो प्रस्ताव पाठवल्यानंतर तातडीने त्याच्यावर निर्णय झाला आणि आज अंतिम निर्णय होऊन छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असं एक लोकांची जनतेची मागणी केंद्राने मान्य केली हे खऱ्या अर्थाने मोठं काम झालेलं आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो। आणि आमचं सरकार जे आहे धडाधड निर्णय घेणारं सरकार आहे, धाडसी निर्णय घेणारं सरकार आहे आणि आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो करतो। खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव म्हणून हे आमच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबची मागणी आणि त्यांचं स्वप्न होतं। खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांचं सरकार स्थापन झालेलं आहे। पुण्यात निवडणुका सुद्धा आहेत, त्याच्या पार्श्वभूमीवरतीच हा निर्णय नेमका आलाय, त्याचाही फायदा तुम्हाला होईल असं वाटतं का? कारण ही मागणी सुद्धा होती किंवा तुमची एकूण पुण्यातली सगळी प्रचाराची जी लाईन आहे त्याच्या अनुषंगानं सुद्धा हा निर्णय उपयोगी ठरेल का? नाही बघा, निवडणुका आणि त्याचं जे काही निर्णय नावाचं झालंय त्याचा काय संबंध तसं जोडता येणार नाही। आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधीही कुठला निर्णय घेत नाही आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलंही काम करत नाही। निवडणुका असू द्या नसू द्या, आमचं काम सुरू असते, निवडणुका येतात जातात, परंतु नागरिकांना जे काय हवंय ते देण्याचं काम आपलं सरकार करते करत राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अनसाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। आता औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरानंतर सरकार आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे, कारण विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये ट्विटर वॉर रंगलाय। औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलं, आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो, अर्धवट काही ठेवत नाही असं उत्तर फडणवीसांनी त्यांना दिलंय। देवेंद्र फडणवीसांचं ट्विट आपण पाहूयात। अंबादास दानवे यांना उद्देशून त्यांनी ट्विट केलंय, अंबादासजी आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या, केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढतं, तेव्हा शहरांची नावं बदलतात, ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण झालंय, त्यानंतर महसूल आणि वन विभाग तसंच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचं, तालुक्याचं, महापालिका आणि नगरपालिकेचं सुद्धा नाव बदलेल आणि दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याची देखील प्रक्रिया सुरू झाली आहे, आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो, अर्धवट काही ठेवत नाही असं अंबादास दानवेंना प्रत्युत्तर दिलंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। दोन्ही जिल्ह्यांचं नाव आजपासून बदलण्यात आलेलं आहे, ते संभाजीनगर म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणा आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यांच्या नावाचा जो प्रस्ताव होता त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि म्हणून मी आत्ता असलेल्या या महाराष्ट्र सरकारला एवढ्यापुरते तरी धन्यवाद देतो की त्यांनी आम्ही जो निर्णय घेतला होता, बाकीच्या निर्णयाला त्यांनी कदाचित स्थगिती दिलेली असेल पण या निर्णयाला त्यांनी स्थगिती दिली नाही, याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। सर्व जनता खुश आहे या निर्णयावर,
कारण की सर्व जनतेची मागणी होती, हिंदूंचा सम्राट बाळासाहेब ठाकरेंची मागणी होती, ती आता पूर्ण झाली आहे, त्याचा अतिशय आनंद होत आहे। प्रत्येक तरुणाला आज गर्वाने आणि अभिमानाची बाब आहे की आजपासून या क्षणापासून आम्ही सगळेजण गर्वाने आम्ही म्हणू शकू की माझा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी सांस्कृतिक मंडळावर संभाजीनगर हे नाव डिक्लेअर केलं होतं, त्या नावाची प्रतीक्षा आज जवळपास 25-30 वर्ष त्या नावासाठी आम्ही नावाची वाट पाहत होतो आणि ते बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी सत्यात उतरवलं। आता पुढच्या बातमीकडे वळतोय। पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत आणि मतदान अगदी उद्यावरती येऊन ठेपलेलं असतानाच आज महाविकास आघाडीचे कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर उपोषणाला बसणार आहेत। प्रचारादरम्यान भाजपनं पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि कसबा पेठेतल्या रविवारपेठ ते गंजपेठ आणि बहुतांश भागामध्ये भाजपनं पैसे वाटले या संपूर्ण प्रकारात पोलीस सुद्धा सहभागी असल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय आणि याचाच निषेध करण्यासाठी धंगेकर आज कसबा गणपती समोर सकाळी 10 वाजल्यापासून उपोषणाला बसणार आहेत। तर कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल संध्याकाळी 5 वाजता थंडावल्या आणि या निवडणुकीसाठी झालेल्या प्रचार सभांमध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या। गुंडांना घेऊन काही राज्यातील मंत्री फिरत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केला तर पोटनिवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री कधी येत नव्हते यावरून जनमताचा अंदाज काय हे बांधणं अवघड नाही असा टोलाही त्यांनी लगावला। तर ज्यांनी आधी गुंडगिरी केली त्यांची गुंडगिरी संपवणार असल्याचं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं। जुने वाडे आणि परिसराच्या विकासाचं व्हिजन सरकारकडे असून राष्ट्रवादीने इथं काहीच केलं नाही अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली। तुम्ही पाहा, महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या पोटनिवडणुका आजपर्यंत झाल्या परंतु कधी राज्याचे मुख्यमंत्री रोड शोच्या निमित्तानं फिरलेलं महाराष्ट्राने पहिल्यांदाच बघितलं। आजही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठाण बांधून आहेत, लक्ष देऊ नये। गुंडांना काही मंत्री लोकच बरोबर घेऊन फिरतायत अशा प्रकारच्या पण बातम्या आपण पाहिल्या। सचिन भोसले हे शिवसेनेचे प्रमुख पिंपरी चिंचवडचे, त्यांच्यावर हल्ला झालेला पण आपण पाहिला। काल मी त्यांना दवाखान्यामध्ये भेटायला गेलेलो होतो। अशा प्रकारचं एक खालच्या पातळीवरचं असे भ्याड हल्ला करणार प्रकार हे कधी आपण महाराष्ट्रामध्ये पाहिले नव्हते। पवार साहेबांच्या समोर एक काँग्रेसचा नगरसेवक काय म्हणाला, मोदी साहेब, आरएसएस, भारतीय जनता पक्ष हे मतदार यांना हरवण्यासाठी मेलेले माणसं मतदानाला आला, सौदी मधून आणा, दुबई मधून आणा, हा कुठे चाललंय निवडणूक? आणि म्हणून आम्ही फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवतोय, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवणार आणि जिंकणार। लोकांना विकास पाहिजे, जनतेला या भागाचा विकास पाहिजे, त्यांना या असल्या प्रकारचा नरेटिव आवडत नाही, त्याची प्रचिती तुम्हाला 26 तारखेला मिळेल। पुणे शहराच्या कसबा मतदारसंघातले जे प्रश्न आहे, शेवटी हे सरकार लोकाभिमुख काम करणार आहे, हे सरकार या ठिकाणी विकासाची गंगा आणणार आहे आणि म्हणून गेले 60 वर्ष जे सत्तेत होते त्यांनी जे केलं नाही ते आम्ही करून दाखवणार। 26 तारखेला भरभरून मतदार या हेमंत रासनेच्या पदरात आपल्या मताचं दान टाकतील आणि हेमंत रासने यांना प्रचंड मताधिक्याने सगळे रेकॉर्ड तोडून हेमंत रासने विजयी होतील अशा प्रकारचं चित्र आज पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातले नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कागल तालुक्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। कागल इथल्या विवेक कुलकर्णी आणि इतर 16 लोकांनी मुरगुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। घोरपडे साखर कारखान्यासाठी प्रलोभन दाखवून शेअर्स गोळा करत 40 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय।
दरम्यान आमदार हसन मुश्रीफांवरती दाखल झालेला गुन्हा हा राजकीय सूडबुद्धीतूनच दाखल केला अशी टीका मुश्रीफ समर्थकांनी केली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफांवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते तेव्हा कागलच्या काही शेतकऱ्यांनी मुश्रीफांनी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार सोमय्यांकडे केली होती आणि त्यानंतर मुश्रीफांवरती हा गुन्हा दाखल झालाय. गुन्हा दाखल झाल्यामुळे मुश्रीफांच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी प्रत्येक पक्षानं निवडणुकीसाठी आपली कंबर कसली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर सुद्धा आता सक्रिय झालेत. प्रकाश आंबेडकरांनी गोवंडीतल्या मौलवींची भेट घेतली आणि मुस्लिम समाजाच्या समस्या जाणून घेतल्या तसंच त्यांच्या समस्यांवरती तोडगा काढण्याचं देखील आश्वासन दिलं. नांदेड जिल्ह्यातील महामार्गाची कामं लवकरच पूर्ण होणार असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरींनी दिली आणि जिल्ह्यातील 4 प्रमुख महामार्गांचं ऑनलाईन भूमिपूजन गडकरींच्या हस्ते झालं. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1770 कोटींची 26 कामं पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामं 6 महिन्यात पूर्ण होतील असं आश्वासन त्यांनी दिलं. माहूरगडावरील रोपवे आणि स्कायवॉकच्या कामाचं उद्घाटन येत्या मार्च महिन्यात करणार असल्याचं गडकरी म्हणाले. वाशिमच्या मंगळूरपीर शहरातील दुकानांना भीषण आग लागली आणि या आगीमध्ये 9 दुकानं जळून खाक झाली. मात्र या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं असून तातडीनं पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी होती. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी फाटा इथे एक ट्रक जळून खाक झालाय. मंगल कार्यालयासमोर कापसानं भरलेल्या या ट्रकला अचानक आग लागली आणि आग लागल्यानंतर चालक आणि क्लिनर वेळेस बाहेर पडल्यामुळे अनर्थ टळला. या आगीत ट्रकमधील लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झालाय. आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. मुंबईकरांना मलबार हिल ते वरळी सीफेस पर्यंत एक नवा समुद्र किनारा मिळणार आहे. तब्बल 6 किलोमीटर लांबीचा हा नवा समुद्र किनारा असणार आहे आणि मुंबईमध्ये सुरू असलेल्या किनारी मार्गाच्या कामासोबतच या समुद्र किनाऱ्याच्या उभारणीचं काम सुद्धा सुरू करण्यात आलं असून लवकरच ते पूर्ण होणार आहे. दरम्यान मुंबईच्या बहुचर्चित या किनारी मार्गाचं काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. आणि सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा.